मित्रांनो, हे रेड रेड तुम्ही पाहू शकता ना, हाताला पण लागलंय. हे अक्षरशः करवंद आहे. आम्ही लहानपणी खेळायचो, आईला मुद्दाम असं सांगायचो, याच्यातलं करवंद हातावर पिळायचो आणि सांगायचो, आई लागलं, माई कामातून आम्हाला बसवायची, बाबा बस काम नको करू. नमस्कार मित्रांनो, मी संदेश, माझ्या कोकण संस्कृती या मराठी युट्यूब चॅनलवरती परत एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. काल असं स्वप्न पडलं की रानामधली करवंद आहे ना, पिकलेली आहे. करवंद काढायला मित्रांनो लहानपणी खूप मजा यायची, आता पण मजा येते, पण आता बरोबर कोणीच नाही. बघा मित्रांनो किती फरक आहे. करवंदासारख्या फळाला म्हणतात ना रान मेव्याला, लोक देखील आता काढायला जाता कंटाळली आहेत असं वाटायला लागलंय. सगळं हायब्रिड झालं आहे मित्रांनो, काही कळत नाही. हा रान मेवा खाण्यासाठी मित्रांनो, मला तर ह्या रानातली फळं वगैरे खायला खूप आवडतात. मग तो उंबर असू दे, करवंद असू दे, आळू असू दे, आंबा असू दे, आटकं असू दे, असे तऱ्हेतऱ्हेची फळं जी आहेत रानामध्ये मिळणारी, ती खाणं या सीझनमध्ये ग्रीष्म ऋतूमध्ये खाणं खूप गरजेचं आहे तर असं मला तरी वाटतं. ट्रेनचा आवाज आला, कदाचित ट्रेन चालू झाल्यात मित्रांनो, आय डोंट नो. करवंद काढायला आलोय पण ट्रेनचा आवाज आला हे तुम्हाला सांगतो आता, जे आहे ते आहे. तर मित्रांनो, गेल्या वर्षी आहे ना मी भगवान परशुराम मंदिर चिपळूण येथे गेलेलो, तिथे काका भेटलेले, तर त्यांनी त्या करवंदाचं महत्त्व सांगितलं की त्या करवंदामध्ये हिमोग्लोबिन म्हणतात ना ते जास्त असतं आणि ते आपल्या शरीरासाठी चांगलं असतं असं त्यांनी सांगितलं. त्या करवंदाचं सरबत आम्ही प्यायलेलो आहे तिथे. अशी ही महत्त्व असलेलं करवंद आपण खाल्लंच पाहिजे. तर आपण जाणार आहोत करवंद काढायला. चला, करवंद काढायच्या अगोदर आहे ना त्याला आम्ही ना कुड्याच्या पानाचा टोका बनवायचं, टोका किंवा कोका म्हणतात काही ठिकाणी त्याला, तर तो बनवायचा. तो देखील कशा पद्धतीने बनवला जातो ते देखील तुम्हाला दाखवणार आहे. तर पहिला आपण कोका बनवूया कुड्याची पानं काढून आणि नंतर मग करवंद त्याच्यामध्ये स्टोअर करूया. चला, हे आहे कुड्याचं झाड आणि हे आहेत कुड्याची पानं. आपण मोठी घेणार आहोत. खरं तर कुड्याच्या पानाची कुड्याच्या फुलाची भाजी देखील खेड किंवा मानगाव या बाजूला जास्त खातात असं मला माझ्या मित्रांनी सांगितलं होतं. त्याची भाजी काय आपल्याला बनवता नाही आली. हे आपण मोठी मोठी पानं घेऊया. आपला टोका आणि कोका जो म्हणतात तो चांगला तयार होईल. अशा रीतीने आपण हे पानं तोडून घेतोय आणि याचा मस्त आहे की टोका बनवूया. एवढी पानं पुरेशी आहेत, आपण उगाच सोडायची नाहीत. चला, ही आहेत पानं कुड्याची. सर्वात पहिलं तुम्हाला टोका कशा पद्धतीने बनवतात तो दाखवतो. ॲक्च्युली खूप इझी आहे, असं काय हार्ड नाही आहे. तुम्ही द्रोण म्हणू शकता त्याला, द्रोण पद्धतीनेच हा टोका बनला जातो. जस्ट त्याला फर्स्ट फोल्ड करून सेकंड अशी टोपी बनवून घ्यायची, याला द्रोण म्हणू शकतो आपण. असं द्रोण बनवून घ्यायचं. या टोक्याला ना कुठली तरी अशी काडी किंवा हिरकूट किंवा करवंदीचा काटा लावला जातो. आपण आता गवताची कडक, थोडीशी कडक काडी घेऊया आणि ती जस्ट इन्सर्ट करूया. हां, अशा पद्धतीने मित्रांनो आपण द्रोण बनवला. अरे बापरे, चीक लागला. अशा पद्धतीने मित्रांनो आपण हा द्रोण बनवला आहे आणि ह्या द्रोणमध्ये जस्ट काय नाही, आता हा झाला आहे मेन द्रोण. याच्यामध्ये आता मित्रांनो जस्ट अशी पानं टाकायची आहेत. तर मित्रांनो बस, हे एक पानाचा द्रोण आणि हे तीन पानं मी लावले. टोटल चार पानामध्ये छोटासा हा कोका बनवला आहे. याच्यामध्ये करवंद साठून याला असं फोल्ड करून याच्यातली करवंद घरी घेऊन जायची आहेत. तर मित्रांनो, टोका बनवण्याचं कशा पद्धतीने बनवायचं हे मी तुम्हाला सांगितलं. तर चला, टोका तर तयार आहे, आता करवंद काढायला चला. चला, करवंदीच्या जाळीमध्ये तर आलो. गेल्या वर्षी देखील आपण इथून करवंद काढून दिलेली होती, यावर्षी देखील आपण करवंदच काढायला आलो आहे. करवंद काढायला तर खूप मजा येते, पण मित्रांनो याचे जे काट जर काटे लागले ना हाताला तर काटा पूर्ण ओरबडून काढतो, किंवा जो रुपला तर खूप म्हणतात ना पू होतो शरीरामध्ये, कुठे लागला ना काटा तर त्यातून काट्यातून पू धरतो.
तर आपण एकदम सांभाळून कधी आलात कोकणात आणि करवंदीची जाळी दिसली की तुटून पडू नका, जस्ट सांभाळून करवंद काढा, बस एवढंच विनंती तुम्हाला सांगेन. तर आता आपण एकदम म्हणतात ना ही झाडे आहे ना ते वरती वरतीपर्यंत करवंद आहेत, माझ्या हातात येण्यासारखी जेवढी करवंद आहेत ना तेवढी मी काढण्याचा प्रयत्न करणार आहे. तर चला मित्रांनो करवंद काढूया. करवंद तर खूप उंचावर आहेत, आपल्याला फक्त एवढीच करवंद मिळाली आहेत. हे पाहू शकता खूप कमी करवंद आहेत, हात पोचत नाहीत, काटे असल्यामुळे ना थोडं डिफिकल्ट जात आहे. आपण दुसऱ्या करवंदीच्या झाडीत जाऊया, जाळीवरती जाऊया आणि तिथे करवंद मिळतात का पाहूया. चला दुसऱ्या जाळीवरती आलोय करवंदाच्या, इथे देखील खूप सांभाळून करवंद काढावे लागतात. करवंद काढताना मित्रांनो आहे ना तुमच्या हाताला चीक लागण्याची देखील शक्यता असते, तर सांभाळून. चीक थोडासा चिकट असतो त्याच्यामुळे चिपकू चिपकू हात होतात. कसे चिपकू चिपकू, ॲक्च्युली मित्रांनो मी एकटा आलो आहे त्याच्यामुळे मला एका हातात कॅमेरा पकडून दुसऱ्या हाताने एका हाताने करवंद काढावे लागते. हे बघा मित्रांनो मस्तपैकी करवंद. हो तिकडे पाहू शकता ना तिकडे वरती आहे ना मस्तपैकी झाडी भरली आहे, पण खालच्या जिथे उंची पोचते ना तिथे बिलकुल आपल्याला करवंद काढता येत नाही आहेत, म्हणजे आपला हात पोचत नाही आहे त्या ठिकाणी. ठीक आहे पण प्रयत्न करूया. आता बघा मित्रांनो इथे बघा वरती पूर्ण करवंद आहे पण हातच पुरत नाही, पोचत नाही आहे. गेल्या वर्षी मित्रांनो आहे ना इकडे मस्तपैकी मला मोठी मोठी करवंद मिळाली होती, ती पण जाडी जाडी. आता बघूया किती मिळत आहेत. हा दमायला झालं मित्रांनो, थोडी करवंद काढून घेतो, एखादा कॅमेरा आणि एखादा टोका आणि करवंद काढायचं काढावे लागतात अशा पद्धतीने आहे सगळं. तर इथे कॅमेरा प्लेस करतो आणि करवंद काढून घेतो पटापटा. चला मित्रांनो आपली एवढी करवंद काढून झाली आहेत आणि आपल्या समोरून काकी लाकडं घेऊन येत आहेत. कुठे गेली होतीस? टागला गेली होतीस? काय काय आणलंस पिशवीतून? होय काय करवंद विरवंद नाही आणलीस? पोरांना करवंद नाही खायला? होय काय म्हणतात कायशाला करवंद, आंबट आणता इथे खायला. आंबट चांगली ना पण मिली चांगली फक्त पडपडतात ना आम्हाला. होय काय मित्रांनो आपल्याला एवढी करवंद मिळाली आहेत. आणि दुसरं म्हणजे सांगायचं म्हणजे मित्रांनो ना करवंद काढता काढता ना मित्रांनो सांगायची गोष्ट म्हणजे ना करवंद काढता काढता ना आम्हाला काटा लागलाय आणि थोडंसं रक्त निघालंय, पण काही हरकत नाही एवढी करवंद काढली आहेत. अजून इकडे या करवंदीच्या झाडीवर त्या बाजूने करवंद काढायची आणि तिकडे थोडीशी एक करवंदीचं झाड आहे ते देखील काढायला जायचं. फायनली आपल्याला एवढी करवंद मिळाली आहेत. खरं तर मध्ये मध्ये शूटिंग स्टॉप करावी लागली कारण दोन्ही हाताने एका हातात कॅमेरा आणि एका हातात हा कोका असं सगळं मॅनेज नव्हतं होत, म्हणून मी थोड्या वेळेसाठी शूटिंग बंद ठेवलेली. आणि इथून आहे ना शूटिंग बंद ठेवली ना तर या जाळीतून आहे ना ससा किंवा भेकरं, तुम्हाला भेकरं माहीत असेल की नाही माहीत नाही, नॉर्मल त्याला हरणच्या जातीतलंच भेकरं म्हणून आहे. गावी खूप अशी बघितली जातात जंगलामध्ये, डुक्कर भेकरं ससा हे सगळे रानामध्ये आवर्जून पाहायला मिळतात. तर मित्रांनो ससा होता की भेकरं होतं आय एम नॉट कन्फर्म, पण पटापटापटा निघून गेला आणि ते शूट झाले की नाही माहीत नाही कॅमेरामध्ये. सो असे सगळ्या गोष्टी आता अनुभवायला मिळाल्यात आणि आता हे करवंद काढलेत. एवढ्या झाडीतून आपण करवंद काढले मस्तपैकी, तर ही याच्यामध्ये देखील आहे ना करवंदाच्या जाती आहेत त्या कशा पद्धतीने ओळखायच्या ना ते तुम्हाला घरी जाऊन तुम्हाला बोलतो. आता या द्रोण ह्या कोक्याला आहे ना मस्तपैकी असं बंद करावं लागतं आणि हा कोका अशा पद्धतीने पूर्ण लॉक होणार, तर तो लॉक करून आपण कोका घरी जाऊया. तर चला मित्रांनो घरी जाऊन तुम्हाला या करवंदाची जात कशी आहे किंवा करवंदाचे प्रकार कसे आहेत खरं तर ते तुम्हाला दाखवायचं आहे. आणि आता हा कोका बंद करूया आणि घरी जाऊया.
चला मित्रांनो, फायनली मी घरी पोहोचलो आणि घरी हा कोका घेऊन आलो. अशा पद्धतीने आपला हा टोका पॅक केलाय आणि याच्यामध्ये करवंद आहेत. खऱ्या अर्थाने ना, तुम्ही मुंबई गोवा हायवेवरती याच्यापूर्वी कधी पाहिलं असेल ना, अशा टोक्यामध्ये करवंद विक्रीसाठी पूर्वी पूर मंडळी हायवेला असायची, पण ते आता कुठे दिसत नाही. तर मित्रांनो, फायनली आता आपण टोका परत एकदा उघडूया आणि त्याच्यातले करवंद कशा पद्धतीने आहेत, एवढी सगळी करवंद जमा करून आणलेत. आणि त्याच्यामध्ये ना करवंदाचे थोडेसे एक वेगळे आहे. एक हिरव्या कलरचं असलं ना तर त्याला आम्ही कोंबडी म्हणायचो. ते थोडंसं आंबट असायचं आणि थोडं गोड असायचं. पण आणि जो अशा पद्धतीने बघा मित्रांनो, रेडिश कलर एकदम पूर्ण असं लाल जे निघतं त्याला कोंबडा म्हणायचो. ते अक्षरशः रक्तासारखं मित्रांनो बघू शकत असाल. एकदम म्हणतात ना रक्त असतं तसं. अशा बिया फेकतो मित्रांनो. हे रेड रेड तुम्ही पाहू शकता ना, हाताला पण लागलंय. हे अक्षरशः करवंद आहे. आम्ही लहानपणी खेळायचो, आईला मुद्दाम असं सांगायचो याच्यातलं करवंद हातावर पिळायचो आणि सांगायचो आई लागलं, मग आई कामातून आम्हाला बसवायची, बाबा बस काम नको करू. अशा सगळ्या ट्रिक्स होत्या लहानपणीच्या. तर हे कोंबडा आणि कोंबडी ही दोन पद्धतीची करवंद मी तुम्हाला सांगितली. आता कोंबडाच निघतोय. कोंबडी कोंबडी आपण कोंबडा कोंबडीची करवंद खाली आहेत वाटतं मित्रांनो. बस हा छोटासा व्हिडिओ होता तुमच्यापर्यंत पोहोचवायचा की करवंद काढण्याची जी कोकणामध्ये मजा आहे ना, लहानपणी भरपूर मुलं आम्ही एकत्र येऊन आहे ना टोपलीच्या टोपली घेऊन करवंद घ्यायला जंगलामध्ये जायचो, रानात जायचो आणि मग ती करवंद आणून मीठ लावून पूर्ण धुवून स्वच्छ मीठ लावून त्याला सुकत घालायचो, त्याची उसरी करायचो आणि ती नंतर पावसाळा आला ना की शाळेत दोन्ही किस्से भरून आहे ना शाळेत गपचूप खायला न्यायचं. म्हणजे चालू शिक्षक तिकडे शिकवत असायचे, आम्ही करवंद खात असायचं. अशा सगळ्या गमती जमती होत्या या करवंदाच्या करवंदाबद्दल लहानपणी आणि आता देखील आहे तीच कुतूहलता मनात अजून देखील आहे. पण काय आता फक्त वय वाढत चाललंय आणि बरीच लोकं हे करवंद काढायला जात नाही आहेत. कोणी मुलं वगैरे बघतोय फक्त मोबाईलमध्ये बिझी आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी कमी ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत. करवंद काढणं किंवा फळं काढणं या सगळ्या गोष्टींकडे आहे ना सध्यांच्या मुलांचं भरपूर दुर्लक्ष आहे मित्रांनो. खरं तर हा रानमेवा आहे आणि या रानमेवाला आपण खाल्लंच पाहिजे. ग्रीष्म ऋतूमध्ये हे सगळे रानमेवे आपल्या पोटात गेले पाहिजेत. त्याने इम्युन सिस्टम चांगली राहते आणि आपलं शरीर तरोताजा राहतं असं भरपूर लोकांनी आपल्याला सांगितलं आणि ते राहतंच. कारण आंबे खातो हे सगळ्या गोष्टी आहेत ना, ह्या सगळ्या प्युअर गोष्टी आहेत. इट्स केमिकल फ्री म्हणतात ना, प्युअर म्हणतात ना, 100% केमिकल फ्री असणारी ही फळं आहेत. तर मित्रांनो ही फळं खाण्यासाठी आहे ना मुंबईतले भरपूर मंडळी आहे ना एकदम म्हणतात आतुर झालेले असतात. त्यांना कुठेतरी बिचारांना मिळत पण नाहीत. पण गावाला देखील आता ही मुंबईतून आलेली मुलं वगैरे आहे ना मोबाईलमध्ये बिझी असतात. हे सगळं काढण्याची मजा आहे ना मित्रांनो, तर काही वेगळीच आहे. तर मित्रांनो बस आजच्या पुरतं एवढंच. बस एवढंच बडबडलोय, काय बडबडलोय माहित नाही, काय चुकून काय बोललो असेल तर माफ करा. तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवरती कोणी नवीन असेल तर खाली जे लाल बटन आहे सबस्क्राईब ते दाबा आणि बाजूची बेल आयकॉन देखील वाजवा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. तर मित्रांनो भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत बाय बाय, टाटा, सी यू. आणि हो आवर्जून सांगतो, येवा कोकण आपलाच असा. तर या मित्रांनो करवंद खायला या.